नमस्कार, मी रमा, स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये। आज आम्ही शनि शिंगणापूरला दर्शनाला जात आहोत। तिथून तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, त्याचबरोबर शनिदेवाची काही कथा आहे तिकडच्या, त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शनि शिंगणापूरमध्ये शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान झाले आहेत असे मानले जातं। येथे श्री शनेश्वराचे स्वयंभू ज्वाज्वल देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे। येथे अशी एक कथा सांगितली जाते की सुमारे 250 वर्षापूर्वी या भागात मुसळधार पाऊस झाला होता। त्याचवेळी नदीला पूर आला, त्यात काळ्या दगडाची मूर्ती वाहून आली आणि बोराच्या एका झाडाला अडकून थांबली। गावातील लोक गुरे चरायला गेले असता त्यांना एक मोठा काळा दगड दिसला। गावकऱ्यांनी दगडाला काठीने स्पर्श केल्यावर त्याच्या स्पर्शामुळे दगडातून रक्त वाहू लागले आणि त्यात मोठे छिद्र पडले। दगडातून रक्त येत असल्याचे पाहून गावकरी घाबरले आणि त्यांनी आपले गोरे तिथे सोडून पळ काढला। गावात पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली, तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती। असे म्हणतात की त्याच रात्री शनिदेवाने एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझ्या गावात प्रकट झालो आहे, माझी गावात स्थापना करा। दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गावकऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर ते बैलगाडी घेऊन मूर्ती घेण्यासाठी गेले। सर्वांनी मिळून जड मूर्ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मूर्ती हल्ली नाही। प्रयत्न निष्फळ झाल्यावर ते सर्व गावाकडे परतले। दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेव पुन्हा त्याच व्यक्तीला दर्शन देऊन म्हणाले की जे सख्खे मामा भाचे आहेत तेच मला उचलून घेऊन येतील, तरच मी गावी येईन। दुसऱ्या दिवशी तसाच पुढाकार घेण्यात आला, स्वप्न सत्यात उतरले आणि मूर्ती गावात सहज आणून बसवण्यात आली होती। दर्शनाला येताना आपण इथे तेल, तीळ आणि काळे उडीद आणत असतो। इतर काही आपण जर सामान आणलं तर ते मध्येच आपल्याला तिकडे ठेवावं लागतं, पण सध्या इथे आपण डायरेक्ट तेल शनिदेवाच्या मूर्तीवरती वाहू शकत नाही। जर तुम्हाला शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वाहायचं असेल तर एका व्यक्तीला 500 रुपये द्यावे लागतात। 500 रुपये दिल्याच्यानंतर आपण मूर्तीवरती तेल वाहू शकतो, त्याला हात लावू शकतो, स्त्री किंवा पुरुष कोणीही तेल वाहू शकतं। शनिदेवाच्या मूर्तीवर छत नाही, शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे। भगवान शनिदेव कोणाचेही वर्चस्व स्वीकारत नाहीत। आज ज्या ठिकाणी शनिदेवाचे व्यासपीठ आहे त्यांच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड आहे। त्याची कुठलीही फांदी मोठी होऊन शनिदेवावर सावली पाडण्याचा प्रयत्न केला तर ती आपोआप तुटून पडते असे म्हणतात। असे म्हणतात की इथे कधीही चोरी होत नाही आणि कोणी चोरी केली तर त्याला त्या गावाची हद ओलांडता येत नाही। त्याला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो, त्याचे जीवन नरकापेक्षाही भयंकर होते। इथे प्रसाद म्हणून नारळाच्या वड्या मिळतात, 20 रुपयाला एक पॉकेट आहे। आणखीन एक कथा सांगितली जाते की येथील स्थानिक वस्तीतील मेंढपाळाला ही मूर्ती सापडली होती। मेंढपाळाने दगडाला टोकदार दांडी लावली तेव्हा दगडाला रक्तस्त्राव होऊ लागला। मेंढपाळाने ही गोष्ट गावातील सर्वांना सांगितले। सर्व गावकऱ्यांनी येऊन तो दगड पाहिला आणि सर्वांना खूपच हा चमत्कार वाटला, पण ती मूर्ती कोणालाच हलवता आली नाही। त्याच रात्री मेंढपाळाच्या स्वप्नामध्ये शनिदेव आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचीच ही स्वयंभू रूप आहे। मेंढपाळाने प्रार्थना केली व शनिदेवाला विचारले की त्यांच्यासाठी मंदिर बांधायचे का। भगवान शनिदेव म्हणाले की छताची गरज नाही, कारण की संपूर्ण आकाश हे त्यांचे छप्पर आहे आणि त्यांनी मुक्त आकाशाखाली राहणे आवडते। त्यांनी मेंढपाळाला दर शनिवारी पूजा आणि तेलाभिषेक न चुकता करण्यास सांगितले। जर आपण शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी तिथे गेलो तर दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा पाठी फिरून बघायचे नसते मंदिरामध्ये। मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला काय घ्यायचे ते घेऊ शकता, पण मंदिरामध्ये असताना दर्शन घेतल्याच्या नंतर पाठी फिरून बघायचं नाही असे म्हणतात। की असे केल्याच्या नंतर आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा जी साडेसाती आपण तिथे सोडतो ती आपण पाठी फिरल्याच्या नंतर पुन्हा आपल्याबरोबर येते, त्यामुळे पाठी फिरायचे नसते। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।